या विशेष बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडून देणाऱ्या एका बातमीनं. विधानसभेच्या आगामी निवडणुकांसाठी कोणतंही सूत्र ठरलं नसल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. भाजपच्या प्रसिद्धी प्रमुखांच्या बैठकीत बावनकुळेंनी निवडणुकीत भाजप 240 तर शिवसेना 48 जागा लढवणार असल्याचं वक्तव्य केलं. मात्र त्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाल्यानं त्यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं आणि भाजपनं आता पोटातलं ओठावर आणल्याचा टोला विरोधकांनी लगावला. 2024 आपला 100% 150-170 जे काही आपण येतील, पण आपण 240 जवळपास सीट लढण्याचा विचार होता. 240 कारण शिंदेच्या 50च त्या ठिकाणी, आता कोणी 50च्या वर त्यांच्याकडे नाहीत. एकनाथ शिंदेंकडे 50च्या वर उमेदवार नाहीत, त्यामुळे भाजप 240 जागांवर लढण्याच्या विचारात असल्याचं थेट वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळेंनी केलंय. त्यातल्या 170 जागा जिंकण्याचं लक्ष भाजपनं ठेवलंय. मात्र चंद्रशेखर बावनकुळेंचं हे वक्तव्य समोर आल्यानंतर विरोधकांनी शिवसेनेला डिवचायला सुरुवात केली. भाजपला महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा दरारा संपवायचा होता म्हणून त्यांनी शिवसेना सोडल्याचा आरोप संजय राऊतांनी केला. तर आयतीच संधी चालून आल्यानं आता नाना पटोलेंनीही चांगलेच टोले लगावलेत. राज्याचा प्रदेशाध्यक्ष भाजपचा यांना सांगतो, तुम्हाला 40 जागा देऊ, 25 जागा देऊ, उद्या 5 जागा आपण फेकतील याच्या तोंडावर. ही यांची लायकी आहे मी परत सांगतो. आणि म्हणून तर भाजपनं शिवसेना तोडली ती यासाठीच, त्यांना या महाराष्ट्रातला शिवसेनेचा रुबाब दरारा हा खतम करायचा होता. भाजपचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष बोलतानी आपण पाहतो आहे, आणि आता तुम्ही तसं म्हटलंच नाही, घुमजाव करतात आहेत. म्हणून त्यांच्या पोटात आहे, ते ओटात आलेलं आहे, हे एकनाथ शिंदे साहेबांनी समजलं पाहिजे. जागा वाटपात कमी जागा मिळणार असल्याचं वक्तव्य आणि त्यावर सुरू झालेली टीका पाहून शिवसेनेच्या पोटातच गोळा आला. गुलाबराव पाटलांनी तर या विषयावर बोलणं टाळलं, तर चंद्रशेखर बावनकुळेंनीही स्वतःची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना निवडणूक तयारीच्या दृष्टीनं मार्गदर्शन करताना सज्ज राहण्यासाठी वक्तव्य केल्याचं बावनकुळेंनी सांगितलं. निवडणुकीच्या वेळी जागा वाटपाचा विचार होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. शिवसेना आणि भाजप 248 आणि 48 लोकसभा, 288 विधानसभा आणि 48 लोकसभा युतीमध्ये लढणार आहोत. अजून कुठलाही फॉर्म्युला, कुठलाही निर्णय, कुठलाही फॉर्म्युला, भाजपाने किती लढाव्या, शिवसेनेने किती लढाव्या असं कुठेही ठरलेलं नाही. केंद्रीय नेतृत्व आणि राज्याचं नेतृत्व ठरवेल. लोकसभेच्या निवडणुका एका वर्षावर आल्यात, तर 1.5 वर्षांनी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. महाविकास आघाडीत जागा वाटपाच्या चर्चा सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, त्यामुळे जागा वाटपावरून तिढा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर दुसरीकडे शिवसेना भाजपच्या महायुतीतही जागा वाटपावरून सर्व काही आलबेल नसल्याचं या सर्व घडामोडींवरून स्पष्ट होतं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत. खासदार संजय राऊतांचा दररोज शाब्दिक तोफखाना सुरू असतो, मात्र राऊतांकडे एक मोठं गुपित आहे. तोंड उघडलं तर राज्यात स्फोट होतील असं जळजळीत वक्तव्य संजय राऊतांनी केलं आहे. तर भाजपनंही संजय राऊतांना गौप्यस्फोट कराच असं थेट आव्हान दिलंय. राऊत बोलणार तर स्फोट होणार, आता जेलमध्ये कोण जाणार? गौप्यस्फोटानं होणार राजकीय स्फोट? खासदार संजय राऊत दररोज सकाळी नित्यनेमानं त्यांची तोफ बाहेर काढून विरोधकांवरती शाब्दिक गोळे डागत असतात. ओ लोकांनी ग्रेट कार्ड बनाया, त्यामुळे संजय राऊतांकडे विरोधकांवरती दररोज टीका करण्यासाठी मुद्दे राहणार नाहीत असं तुम्हाला वाटू शकतं. मात्र तसं नाही, कारण दररोज टीका केल्यानंतरही संजय राऊतांकडे अजूनही अनेक राजकीय गुपित आहेत. त्यांचा गौप्यस्फोट केला तर राज्यात स्फोट होतील असा इशारा संजय राऊतांनी दिलाय. आमच्यावर जे आरोप होतात ते खरे असतात, आणि तुमच्यावरचे आरोप जे सुरू आहेत आता सगळेच, सगळे कालपर्यंतचे आरोप ते खोटे का? ते खोटे, आणि आमच्यावरचे आरोप खरे. तुम्ही सुद्धा तुरुंगात जाल अशा प्रकारचे खटले चालले पाहिजे. तुमचे कुटुंब तुरुंगात जातील अशा प्रकारचे पुरावे आहेत.
पण तरी परत सांगतो की तुमच्या कुटुंबापर्यंत आम्ही पोहोचणार नाही. आपण आम्हाला तोंड उघडायला लावू नका. महाराष्ट्रात स्फोट होती. गौप्य स्फोटाचा उल्लेख केल्यानंतर संजय राऊतांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवरती भाष्य केलं. आमचे पुरावे खोटे म्हणणाऱ्या सत्ताधाऱ्यांचे पुरावे खरे आहेत का असा सवाल राऊतांनी केला. राज्यात सुडाचं राजकारण सुरू असल्याचा आरोपही संजय राऊतांनी केलाय. आमच्यावर संस्कार आहेत, ते संस्कार बाळासाहेब ठाकरे आहेत, माननीय शरद पवार असतील, की कोणाच्याही कुटुंबापर्यंत पोहोचायचं नाही राजकारण घेऊन. कुटुंबाला त्रास होईल, कुटुंबाची बदनामी होईल, कुटुंब तुरुंगात जाईल. या पद्धतीचं घाणेरडं दळभरी राजकारण आम्ही कधीच केलं नाही, ना बाळासाहेब ठाकरेंनी केलं, ना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलं. संजय राऊतांनी आतापर्यंत केलेल्या गौप्य स्फोटांमुळे कोणताही स्फोट झाला नाही, लवंगी फटाक्यांचा आवाज होत नाही अशी टीका करत सत्ताधाऱ्यांनी संजय राऊतांच्या गौप्य स्फोटांची खिल्ली उडवली. भाजपनं दिलेल्या आव्हानानंतर आता संजय राऊत कधी गौप्य स्फोट करणार आणि त्या गौप्य स्फोटानंतर कोणते राजकीय स्फोट होणार याकडे आता राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत. नारायण राणे मंत्रिपदाचा राजीनामा देणार असं भाकीत करणाऱ्या आमदार वैभव नाईकांना राणेंनी प्रत्युत्तर दिलंय. पण वैभव नाईकांच्या विधानावर निशाणा साधताना राणेंनी पुन्हा एकदा कानाखाली मारण्याची भाषा केली आहे, त्यामुळे ठाकरे गट आणि राणेंमध्ये पुन्हा एकदा झुंपण्याची शक्यता आहे. राणेंची पुन्हा कानाखाली देण्याची भाषा, वैभव नाईकांवर टीका करताना विधान, कुडाळ मैदानात राणेंचा नाईकांवर घणाघात, राणे विरुद्ध ठाकरे गट पुन्हा झुंपण्याची शक्यता. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी निलेश राणेंसाठी कुडाळ मालवण मतदारसंघात जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. निलेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी कुडाळमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी नारायण राणेंनी थेटपणे वैभव नाईकांवर घणाघात केला. नारायण राणे केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचं विधान वैभव नाईकांनी केलंय. त्यावर टीका करताना नारायण राणेंनी थेट कानाखाली वाजवण्याचा इशारा दिला. खर तर वैभव नाईक केवळ एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी सातत्यानं राणे कुटुंबियांना लक्ष केल्याचं पाहायला मिळालं. तर आता नितेश राणेंचं राजकीय अस्तित्व किंवा वर्चस्व हे भारतीय जनता पार्टी ठरवणार आहे. आज नितेश राणेंकडे कोण अस्तित्वात कोण जाण्यासाठी त्यांचं असेल तर एवढं मोठं नाही की त्यांच्या संपर्कात कोण असण्याचं. त्यांचेच कार्यकर्ते खरं तर रवींद्र चव्हाणांच्या संपर्कात आहे, हे आपण वारंवार या जिल्ह्यामध्ये बघतो. त्यामुळे राणेंचं राजकीय अस्तित्व या जिल्ह्यामध्ये संपत चाललेलं आहे. पण आता राणेंनी थेट कानाखाली वाजवण्याची भाषा केल्यानंतर मात्र वैभव नाईकांनी यावर बोलणं टाळलंय. असं असलं तरी राणेंनी कुडाळ मालवणमध्ये केलेलं शक्ती प्रदर्शन पाहता विधानसभेआधीच राणे आणि ठाकरे गटातील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत. मुंबईत आता नवा वाद सुरू झालाय. मीरा रोडमध्ये बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमाला विरोध वाढत चाललाय. अनिसनं धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या विरोधात पोलिसांमध्ये धाव घेतली आहे, तर धार्मिक भावना दुखावू नये अशी नोटीस धीरेंद्र कृष्ण शास्त्रींना बजावण्यात आली आहे. तर काँग्रेसनंही या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या कार्यक्रमाला एकीकडे प्रतिसाद मिळताना दिसतोय, तर दुसरीकडे विरोधाची तीव्रताही वाढत चालली आहे. या कार्यक्रमाला अनिसने आक्षेप घेतलाय. मीरा रोड पोलीस स्टेशनमध्ये अनिसने तक्रार दिली आहे. या तक्रारीमध्ये धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या कार्यक्रमामुळे अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचं काम होत असल्याची तक्रार अनिसनं केली आहे. या आधी झालेल्या वादाची जंत्रीच अनिसनं पुन्हा एकदा मांडली आहे. मीरा रोड पोलीस स्टेशनने
दक्षता अधिकाऱ्यांवर जी जबाबदारी सोपवलेली आहे त्याचं कर्तव्य त्यांनी पार पाडावं, तिथले इन्स्पेक्टर दक्षता अधिकारी असतात, तर त्यानुसार त्यांच्यावर ही जबाबदारी 5व्या कलमानुसार सोपवलेली आहे की अशा पद्धतीची एखादी कृती जर त्यांच्या ज्युरिडिक्शनमध्ये घडत असेल तर त्या कृतीला त्यांनी प्रतिबंधित करणं, त्यावर FIR दाखल करणं आणि पुढची कारवाई करणं याची जबाबदारी दक्षता अधिकाऱ्यावर सोपवलेली आहे हे आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिलं आणि त्यानुसार त्यांनी कारवाई करावी अशी त्यांना तक्रार आम्ही दाखल केलेली आहे. काँग्रेसनंही या वादात उडी घेतली आहे. मुंबईतल्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नका अशा मागणीचं पत्र नाना पटोलेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलेलं होतं. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अपमान करून संपूर्ण वारकरी संप्रदायाचा अपमान केलेला होता याची आठवण नाना पटोलेंनी करून दिली आहे. अंधश्रद्धेला सरकारनं खतपाणी घालू नये असा मुद्दा नाना पटोलेंनी उपस्थित केला होता. अर्थसंकल्प मांडत असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तुकाराम महाराजांच्या ओळीपासून सुरू केलं. तुकाराम महाराज संत श्रेष्ठ होते आणि ते सूर्यप्रकाश एवढं सत्य आहे. त्यांचा अवमान करणारा कोणाला ते संत म्हणत असतील? भगवे कपडे घातल्याने रावणाने भगवे कपडे घातले होते. भगवे कपडे घातलेली लोक संत असतात असं त्यांचं मत असेल तर तो भाग वेगळा आहे. काँग्रेस आणि अनिसच्या विरोधाचा धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या कार्यक्रमावर कोणताही परिणाम झालेला नाही. या कार्यक्रमाला मुंबईतूनच नव्हे तर राज्यभरातून आलेल्या भाविकांनी गर्दी केली आहे. बाबा न बघता किंवा कोणाशीही ते आधी न भेटलेले असताना ते डायरेक्टली त्याच्या ज्या समस्या असतात ते सांगतात. त्यामुळे मी आता मुंबईमध्ये कार्यक्रम होतोय, मग मी मुंबईची रहिवासी असल्यामुळे आली. विरोध आणि भाविकांचा प्रतिसाद अशा परस्पर विरोधी वातावरणात धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा कार्यक्रम सुरू झालाय. आता कोणताही नवा वाद होणार नाही याची काळजी दोन्ही बाजूंनी घेतली तर शांतता कायम राहील हेही तितकंच खरं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. गुहागर नगर पंचायतीनं प्रसिद्ध केलेला शहर विकास आराखडा चांगलाच वादात सापडलेला आहे. आता पालकमंत्री उदय सामंतांनी केलेला आराखडा रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आहे, त्यामुळे आमदार भास्कर जाधव यांना शह देण्याची ही खेळी आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक आणि प्रशासनामध्ये आराखड्यावरून संघर्ष सुरू असतानाच राजकीय हस्तक्षेप सुरू झाल्यानं हा वाद चिघळणार असल्याचं स्पष्ट झालंय. शहरातले रस्ते 18 मीटर रुंद केले जाणार असल्याचं आराखड्यात नमूद करण्यात आलेलं होतं. तसंच अनेक जागांवर आरक्षणही दाखवण्यात आलेलं होतं. यामुळे अनेक जण बेघर आणि धार्मिक स्थळ नष्ट होण्याची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे शिवसेनेनं पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे आराखडा रद्द करण्याची मागणी केली होती. आमच्या शहरात जो पर्यटनाचं जो मूळ उत्पन्नाचं साधन आहे ते त्याचा विचार केलेला नाही याच्यामध्ये, आणि त्यामुळे हा विकास आराखडा आम्हाला जाचकच आहे. आपण म्हणतोय हा विकास आराखडा आहे आणि विकास आराखडा करताना जर जवळजवळ सगळी बाजारपेठ आणि 80% घरं जर बाधित होत आहेत तर ह्याला मुळात विकास आराखडा म्हणायचं का? विकास आम्हाला हवा आहे, प्रश्नच नाही आहे, पण तो आराखडा बनवताना स्थानिक लोकांचा विचार होणं हे अत्यंत गरजेचं आहे. विकास आराखडा तयार करताना प्रशासनानं स्थानिक नागरिकांची मतं विचारात घेतलेली नव्हती. शहराची ओळख नष्ट करणारा हा आराखडा असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. 100 वर्षांपूर्वीच्या शाळाही तोडू द्यायच्या का असा सवाल नागरिकांनी विचारलाय. तर या मुद्द्यावरून राजकारण नको अशी भूमिका नगराध्यक्षांनी घेतलेली आहे. आराखड्यामध्ये ह्या मैदानाचा 100 वर्ष जुना असलेल्या आपल्या ह्या ग्वागर शहराची म्हणजे माहेरघर हे शिक्षणाचं जी शाळा आहे ह्याचं हे पटांगण सुद्धा राहणार नाही, याची नक्की शासनाने दखल घेणे गरजेची आहे, अन्यथा ह्याचे तीव्र पडसाद यापुढे बघायला मिळतील. 3 महिन्यात गुहागर नगरपंचायतीचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. नगरपंचायत ताब्यात घेऊन भास्कर जाधवांना दणका देण्यासाठी शिवसेना भाजप युतीनं हालचाली सुरू केलेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर शहर विकास आराखड्याचं दोन्ही बाजूंकडून राजकारण होणार असल्याचं आता स्पष्ट झालंय. स्वप्नील घाग, न्यूज 18 लोकमत, गुहागर. मालेगाव शहरातून वाहणाऱ्या मोसम नदीची गटार गंगा झाली आहे. कधी काळी मालेगावकरांची तहान भागवणाऱ्या या नदीचं अस्तित्वच आता धोक्यात आलंय. पाहूया न्यूज 18 लोकमतचा स्पेशल रिपोर्ट. Thank you.
मालेगाव शहरातून वाहणाऱ्या या नाल्याची कधी काळी मोसम नदी अशी ओळख होती. मालेगावकरांनी मोसम नदीची गटार गंगा करून टाकली आहे. नदी पात्रात केलेलं अतिक्रमण आणि टाकलेल्या कचऱ्यामुळे नदीचा नाराज झालाय. कधी काळी मोसम नदीचं पाणी प्यायला वापरत असल्याची आठवण जुने जाणते सांगतात. लहानपणापासून बघतो का ही मालेगावातून जाणारी मोसम नदी शहराच्या मध्यभागातून जाते. एका बाजूला पश्चिम भाग आहे, एका बाजूला पूर्व भाग आहे. असंख्य नागरिक इथं पूर्वी पाणी पेत होते, इतकं शुद्ध पाणी होतं. नदीच्या स्वच्छतेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाला, पण त्यातही गैरव्यवहार झाल्याचा आरोप स्थानिक करतायत. नदी स्वच्छतेत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा जागरूक मालेगावकरांनी दिलाय. शहरातल्या मध्यातून जाणारी ही मोक्षगंगा स्वच्छ व्हावी यासाठी आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती या क्षेत्रातल्या अनेक नागरिकांना आणि मालेगावातल्या जनतेला बरोबर घेऊन योग्य ते आंदोलन करेल. नदी म्हणजे मानवी संस्कृती जिवंत असल्याचं प्रतीक, त्यामुळे मालेगावकरांनी मोसम नदी वाचवण्यासाठी जनआंदोलन उभं करावं अशी अपेक्षा पर्यावरण प्रेमींमधून व्यक्त होतीय. बबू शेख, न्यूज 18 लोकमत, मालेगाव. सविस्तर बातम्या पाहूयात. जुन्या पेन्शनसाठी आंदोलन करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी अपमान केलाय. 95% सरकारी कर्मचाऱ्यांकडे हरामाची कमाई आहे असा आरोप गायकवाडांनी केलाय. तर गायकवाडांनी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या शिवराळ भाषेमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवसेना आमदारांशी संपकऱ्यांना शिवीगाळ. 95% कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप. शेलक्या शब्दांनी संपकऱ्यांचा पाणउतारा. जुन्या पेन्शनसाठी रस्त्यावर उतरलेल्या या सरकारी कर्मचाऱ्यांना आता लोकप्रतिनिधी थेट शिवीगाळ करू लागले आहेत. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी संपकरी कर्मचारी भ्रष्टाचारी असल्याचा आरोप केलाय. सरकारी कर्मचारी गडगंज झाले आहेत, त्यांना पेन्शनची गरज नसल्याचा आरोप केलाय. शासकीय कर्मचारी काय करतात, शेतकरी असले बिचारे डब्बे घेऊन जातात पॉयझनचे, इतकं ते त्रास देतात. एक 6 दिवस होणार काम आला 6-6 महिने लावतात, एवढा माझ कर्मचाऱ्यांना असतो काय. कर्मचाऱ्यांना इतका भरमसाठ पगार, आणि मला सांगा कोणता कर्मचारी फक्त पगारावर डिपेंड हो. 95% कर्मचाऱ्याजो हरामाची बाहेरची कमाई आहे. 95% कर्मचाऱ्यांजो गडगंज झाले, त्यांच्या प्रॉपर्टी घरात मावत नाही एवढे गडगंज झाले, त्यांना काय गरज आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी सरकारी योजना अडवल्या आणि जिरवल्याची बोचरी टीकाही केली आहे. चपराशी बी सुटत नाही, चोवी आत जायचे शेतकऱ्याला पैसे मागतो. तुम्हाला सांगतो त्या ऑफिसमध्ये लोक गेले की यायचं फक्त खिचाडं नजर राहायची की किती पैसे काढतो म्हणून. या कर्मचाऱ्यांना इमानदारीनं जर हा मुद्दा माझा खरोखर हायलाइट करा, यांना जर खरोखर इमानदारीनं पेन्शन चालू पाहिजे असेल तर यांना शपथ घ्याव की आम्ही कोणाकडून रुपया खाणार नाही, सरकारचं नुकसान होऊ देणार नाही, सरकारचा पैसा सरकारच्या तिजोरीत जाऊ देऊ, तेव्हा सरकारची तिजोरी भरून मग यांना पैसे देतील. सरकारला लुटायचं, सरकारचे पैसे खायचे, योजना गडप करायच्या, लोकांना त्रास द्यायचा, शेतकऱ्यांना त्रास द्यायचा, आणि मोठ्या सांगायचे की आम्हाला हे द्या म्हणून. अरे तुम्ही पहिले लायकी तर सिद्ध करा तिथं काम करताना, काय लायकी आपली तर. संजय गायकवाड यांनी केलेल्या टीकेवर संपकरी कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. आम्ही 18 लाख कर्मचारी त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो. त्याचप्रमाणे जर आम्हाला आमची मागणी करण्यासाठी आम्ही संविधान मार्गाने लढतोय तर आम्हाला लढू द्यावे, परंतु आमच्या विरोधात असे वक्तव्य करून समाज माध्यमांमध्ये गैरसमज पसरवण्याचे काम माननीय आमदार साहेब करीत आहे. त्यांनी जर असे विधान केले तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. जुन्या पेन्शनची मागणी योग्य की अयोग्य यावर चर्चा होऊ शकते, पण पेन्शन मागणाऱ्या संपकऱ्यांना सरसकट भ्रष्टाचारी म्हणून संजय गायकवाडांनी वाद ओढवून घेतलाय. राहुल खंदारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा. तर सलग चौथ्या दिवशी राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली. अवकाळी पावसासह गारपिटीमुळे शेतकऱ्यांचा अक्षरशः कंबरडं मोडलंय. अशात बळीराजाचे डोळे सरकारच्या मदतीकडे लागलेत. मात्र राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना याचं गांभीर्य आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होतोय.
अवकाळीचा घाव, कृषी मंत्र्यांची वेगळीच धाव। संकटात कृषी मंत्र्यांचा असंवेदनशीलपणा। न्यूज 18 लोकमतच्या दणक्यानं अखेर जाग। कृषी मंत्री पोहोचले शेतकऱ्याच्या बांधावर। ही दृश्य महाराष्ट्रातील शेतकरी आणि शेतीशी संबंधित सर्वांच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे। राज्यात गेल्या 4 दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं धुमाकूळ खातलाय। या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलंय। पण दुसरीकडे राज्याचे कृषी मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचं सोडून बीडमध्ये सकाळी मिलेट दौडच्या कार्यक्रमात धावाधाव करताना दिसले। खरं तर शनिवारी कृषी मंत्री ज्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते त्या जिल्ह्यालाही अवकाळी पावसानं झोडपून काढलंय। त्यामुळे त्यांना शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना दिलासा देणं गरजेचं होतं, पण त्याऐवजी ते मिलेट दौडमध्ये धावल्यानं शेतकरी संघटनांनी आक्षेप घेतला। कृषी मंत्री अब्दुल सत्तार भाई यांनी मिलेट दौडच्या नावाखाली चालवलेला पोरखेळ पहिल्यांदा बंद करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना करते। अतिवृष्टीनं महाराष्ट्रातला शेतकरी बांधावर आपली वाट पाहतोय। आत्महत्याच्या उंबरठ्यावर असलेल्या शेतकऱ्याला धीर देण्यासाठी आपण बांधावर जायला पाहिजे। मॅरेथॉन कसले घेत आहे? मॅरेथॉन घ्यायची एवढीच हौस असेल तर एखादं खातं एकनाथभाई शिंदेंना निर्माण करायला लावा आणि मॅरेथॉन घेत बसा। न्यूज 18 लोकमतनं हा असंवेदनशीलपणा उघड केल्यानंतर कृषी मंत्र्यांना राज्यातल्या शेतकऱ्यांची आठवण झाली आणि ते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले। शेतकरी बांधवांच्या बांधापर्यंत जाऊन तिथली वस्तुनिष्ठ करा, कोणता आहे काय आहे, जे जे नुकसान असतं ते नुकसान भरपाईची पुरी माझ्याकडे तंतोतंत माहिती द्या। पावसानं झोडपलं आणि आता ज्यांच्याकडनं मदतीची अपेक्षा आहे ते कृषी मंत्री देखील दुर्लक्ष करतायत। अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडलाय। जो बळीराजा तुमचं आमचं पोट भरतो तो बळीराजा, तो अन्नदाता आज संकटात आहे, त्यामुळे त्याच्या संकटकाळी धावून जाणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे। पण काही नेते मंडळी आपल्या कर्तव्याकडे डोळे झाक करतायत, जे दुर्दैवी आहे। त्यामुळे वेळीच अशा नेत्यांनी जाग होण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। शेतकरी लॉंग मार्च मधील मान्य मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी सरकारनं एक समिती स्थापन केली, पण या समितीतून डॉक्टर अजित नवले यांना वगळण्यात आलंय। त्यामुळे डॉक्टर अजित नवले यांच्या नावाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोध आहे, अशी चर्चा आता सुरू झाली आहे। शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सरकारची समिती, डॉक्टर अजित नवलेंना वगळल्यानं नवा वाद, फडणवीसांचा नवलेंच्या नावाला विरोध, देवेंद्र फडणवीसांनी आरोप फेटाळले। सात दिवसांच्या संघर्षानंतर शेतकरी लॉंग मार्च मधील मागण्या मान्य झाल्या, पण या मागण्यांची अंमलबजावणी योग्यरित्या व्हावी यासाठी बनवण्यात आलेल्या समितीतून मात्र डॉक्टर अजित नवलेंना डावलण्यात आल्याचं समोर आलंय। खरं तर किसान सभेच्या वतीनं कॉम्रेड जे पी गावित आणि डॉक्टर अजित नवले या दोघांची नावं समितीत असावी असं मुख्य सचिवांना सांगण्यात आलेलं, पण दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली तेव्हा समितीत डॉक्टर अजित नवले यांचं नाव नसल्याचं उघड झालं, ज्याचा निषेध केला जातोय। एखाद्या व्यक्तीला टार्गेट करून वगळल्यामुळे किसान सभा झुकणार नाही। मला पूर्ण विश्वास आहे की आमदार विनोद निकोले आणि जे पी गावित हे दोनही लढाऊ कॉम्रेड त्या समितीमध्ये आहेत, ते आपल्या शेतकऱ्यांच्या मागण्या पुढे घेऊन जातील आणि सरकारला त्या मागण्यांची अंमलबजावणी करायला लावतील। मात्र अशा प्रकारे प्रामाणिकपणाने प्रयत्न करणाऱ्या माणसाला वगळणं आणि शेतकरी आंदोलनामध्ये एक प्रकारचं वेगळ्या प्रकारचा संदेश देणं, हे जे काम राज्य सरकारने केलेलं आहे त्याच्यामुळे किसान सभेमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे। डॉक्टर अजित नवलेंना वगळण्यामागं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोध असल्याची चर्चा आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न सुटेपर्यंत डॉक्टर नवले मुद्दा सोडत नाहीत। 1 जून 2017 शेतकरी संपाच्या वेळी शेतकरी संपात फूट पाडण्याची खेळी अजित नवलेंनी उधळून लावली होती। त्यामुळंच मागील लॉंग मार्च मधील शिष्टमंडळातही डॉक्टर अजित नवले यांना आणू नका असा आग्रह देवेंद्र फडणवीसांनी लावून धरल्याचं सांगितलं जात आहे। आता ही समितीत नवलेंना वगळल्यानं
फडणवीसांकडे बोट दाखवलं जातं, पण फडणवीसांनी मात्र हा आरोप फेटाळून लावलाय. शेतकऱ्यांसाठी जी समिती तयार केली त्यामध्ये नवलेंचं नाव नाही, त्यामुळे त्यांचा आरोप आहे की मला जाणीवपूर्वक दूर ठेवलं जातं. हे असं आहे की जेव्हा बैठक झाली त्या बैठकीतच हे ठरलं होतं की आमदार आणि माजी आमदार त्याच्यामध्ये राहतील, त्याप्रमाणे आम्ही टाकलं. खरं तर अजित नवलेंच्या शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रदीर्घ अभ्यास आहे. शेतकऱ्यांची होत असलेली लूट, कर्जमाफी, पीक विमा, पीक नुकसान भरपाई, पुनर्वसन यासारख्या प्रश्नांवर ते प्रभावीपणे बाजू मांडतात. त्यामुळेच किसान सभेला डॉक्टर अजित नवले समितीत हवे होते, पण आता नवलेंना स्थान न मिळाल्यानं आंदोलक शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळं याचे भविष्यात काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत. विरोधी पक्षनेते अजित पवार त्यांच्या रोखठोक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. शिस्तप्रिय नेते अशी ओळख असलेले अजित पवार जर कुणी चुकलं तर त्याचा मुळीच मुलाहिजा बाळगत नाहीत. बारामती मधल्या एका कार्यक्रमात अजित पवारांनी टवाळांना चांगलीच तंबी दिली आहे. पाहूयात त्याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट. अजित पवारांनी टवाळांना थेट इशाराच दिलाय. कुणाचाही मुलगा असला तरी सोडणार नसल्याचं अजित पवारांनी जाहीर कार्यक्रमात सांगितलं. बारामती शहर सर्वांना सुरक्षित वाटायला हवं यावर अजित पवारांनी भर दिला. शहरात राहणारे रहिवासी त्यांच्या कुटुंबासह विविध ठिकाणी फिरत असतात, अशा वेळी त्यांच्यासोबत कुणी चुकीचं वागलं तर त्याचा शहराच्या प्रतिमेवरती परिणाम होतो. शहरातील सुरक्षा व्यवस्था धोक्यात येते, त्यामुळे अजित पवारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामध्ये वेडेवाकडे प्रकार करता कामा नये. सर उद्याच्याला तिथं कोण मुलं मुली बसल्यात किंवा फॅमिली बसली तर टुकार लोक पोरांनी जर काही केलं तर कुणाचंही पोरगं असलं तर मी सोडणार नाही. मी आधीच तुम्हाला सांगतो, प्रत्येकाने आई वडिलांनी आपल्या आपल्या मुलांना चार गोष्टी समजून सांगा. अजित पवारांनी जाहीर कार्यक्रमात कठोर शब्दात का सुनावलं असा प्रश्न सर्वांनाच पडला, कारण बारामती शहर एज्युकेशन हब झालेलं आहे. याकडे अजित पवारांनी लक्ष वेधलं. शहर आणि परिसरात अनेक शैक्षणिक संस्था आहेत, त्यामुळे शहराची इकॉनॉमी बदलती आहे. हा महत्वाचा मुद्दा अजित पवारांनी मांडला. सगळ्यांनी आपण एकमेकाला या बाबतीमध्ये साथ देऊया, आणि अजिबात वेडेवाकडे प्रकारमध्ये काही काही ठिकाणी वेगळे प्रकार चाललेले होते. मी त्याच्या संदर्भात पोलिसांना सांगितलं. शेवटी अनेक मुलं मुली बाहेर न, पण तुम्हाला माहिती आहे बारामतीच्या परिसरामध्ये 1,00,000 मुलं मुली शिक्षण घेतात. बारामतीच नव्हे तर प्रत्येक शहरातल्या महिलांना सुरक्षित वाटावं ही प्रशासनाचीच नव्हे तर राजकीय नेत्यांचीही जबाबदारी आहे. अजित पवारांनी जशी खमकी भूमिका घेतली आहे तशीच भूमिका सर्वच नेत्यांनी घेतली तर कोणत्याही शहरात छेडछाडीचे प्रकार घडणार नाहीत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत. ऑस्कर अवॉर्डवरील नाटू नाटू गाण्याची जादू सर्व जगानं पाहिली होती. RRR या सिनेमातील नाटू नाटू गाण्याचं राज्यासोबत असलेलं कनेक्शन समोर आलंय. पाहूयात चित्रनगरी कोल्हापूर आणि नाटू नाटू गाण्याचा हा स्पेशल रिपोर्ट. नाटू नाटू गाण्यावर भारतीयांनीच नव्हे तर जगभरातल्या सिनेरसिकांनी ताल धरला. नाटू नाटूला बेस्ट ओरिजिनल सॉन्ग कॅटेगरीमध्ये अवॉर्डही मिळाला. पहिल्यांदाच भारताला गाण्यानं ऑस्कर मिळवून दिलाय आणि या गाण्यामध्ये कोल्हापूरकरांचंही योगदान होतं. नाटू नाटू गाण्यावर साज चढवण्याचं काम कोल्हापुरात झालं. कोल्हापूरच्या रेलिश इन्फोसॉफ्ट कंपनीमध्ये गाण्याच्या अनेक भागांवर VFX इफेक्ट देण्यात आलेले होते. या मातीमध्ये कला आहेच आहे, आधीपासूनच आहे, कारण सगळ्यात आधी कोल्हापूरला आपण चित्रनगरी म्हणूनच म्हणतो तर ते कुठं ना कुठं रक्तात इथल्या मुलांच्या भिंजलेलं आहेच आहे. आणि आता ह्या निमित्ताने, रोटोच्या निमित्ताने म्हणा किंवा चित्रपटसृष्टीमध्ये आपण जे पाऊल टाकलेलं आहे आता रेलिश FX स्टुडिओ जे उभा करून, तर त्या निमित्ताने इथल्या मुलांना पण खूप साऱ्या संधी मिळत आहेत आणि फेमस व्हायचे चान्सेस आहेत आणि त्याच्यासाठी आमचा पूर्ण पाठिंबा आहे. RRR चित्रपटातील सुमारे 2,800 शॉट्सवर इफेक्ट देण्यात आलेले आहेत. त्यातील बहुतांश इफेक्ट्स कोल्हापूरच्या याच स्टुडिओत देण्यात आले. कोल्हापूरमधल्या टॅलेंटेड तरुणाईनं गाण्याला इफेक्ट दिले, तसंच सिनेमाच्या 3D व्हर्जनसाठी सुद्धा काम केलं. हम लोगों ने कन्वर्जन रोटो का काम किया था जो 3D
देखने के काम में आता है। और नाटो नाटो में जो आपने देखा है रोलिंग सीन है, धूल के अंदर वो लिपट रहे हैं और एक दूसरे से मूव कर रहे हैं, जो मोमेंट्स आप देख रहे हैं उनके लगभग 70-60 degrees में जो मोमेंट्स देख रहे हैं, उसके लिए हम लोगों ने उसमें योगदान दिया। लगभग मुझे लगता है क्या कि 200 से लगभग फ्रेम आसपास हम लोग हमारे पास शॉट्स रहे होंगे जो हम लोगों ने कन्वर्जन के लिए काम किया। कोल्हापूरला सिनेमाचं माहेर घर म्हटलं जातं। काळाच्या ओघात इथले स्टुडिओ बंद पडले, मात्र आता कम्प्युटरवर इफेक्ट देण्याच्या तंत्रात कोल्हापूरनं आघाडी घेतली आहे। नाटू नाटू आणि ऑस्करच्या निमित्तानं कोल्हापूरकरांची सिनेसृष्टीशी असलेली नाळ कायम राहिलेली आहे। ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। रत्नागिरी जिल्ह्यातील सैनिकांनी पहिल्या महायुद्धात पराक्रम गाजवला होता। त्या युद्धात 18 सैनिक शहीद झाले होते। त्यांच्या स्मरणार्थ शिवतर गावामध्ये शहीद स्मारक उभारण्याचं काम हाती घेण्यात आलं होतं, मात्र ते काम अपूर्ण राहिलंय। तर आठवण म्हणून देण्यात आलेला ट्रेनर सुद्धा धुळखात पडलाय। रत्नागिरीच्या खेड नगर परिषदेकडून शहीदांचा अपमान केला जातोय। शिवतर गावातील 234 सैनिक ब्रिटिशांकडून पहिल्या महायुद्धात सहभागी झाले होते। यातले 18 जण शहीद झाले होते। या शहीदांच्या स्मरणार्थ खेड नगर परिषदेनं शिवतर गावात शहीद स्मारक उभारण्याचं काम हाती घेतलं, पण लाखो रुपये खर्च करूनही या शहीद स्मारकाचं काम अपूर्ण राहिलंय। केंद्रीय संरक्षण मंत्रालयानं शहीदांची आठवण म्हणून दिलेलं दीपक हे ट्रेनर विमान सुद्धा धुळखातच पडून आहे। प्रबोधनकर ठाकरे या गार्डनमध्ये विमान आणून बसवण्यात आलेलं आहे, पण त्या गार्डनमधली ती दुरावस्था आहेच, त्याचबरोबर त्या विमानाचीही सुरक्षा बघा काय दिसते ती ना, ह्याची संरक्षण कोणीच करत नाहीत। इथले मुख्य अधिकारी याला सर्वस्व जबाबदार आहेत। मुख्य अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आम्हाला वेळच दिला जात नाही। उद्ध्वस्त अवस्थेतलं हे उद्यान पाहून शिवतर गावातील लोकांना वेदना होत आहेत। शहीदांचा सन्मान करू शकत नसाल तर शहीदांचा अपमान तरी करू नका, अशी भावना आता गावकऱ्यांमध्ये। चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड। ब्रेक नंतर तुमचं स्वागत। कुणी रस्ता देत का रस्ता असं विचारण्याची वेळ एखाद्या गावावरती यावी हे दुर्भाग्यच, पण हो हे खरंय। कोकणातील एका गावाच्या रस्त्याची वणवण दाखवणारा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। निसर्ग सौंदर्याची खाण म्हणजे कोकण। पण याच कोकणातील रत्नागिरीतल्या राजापूर तालुक्यात एका गावाला रस्ता हवा म्हणून टाहो फोडण्याची वेळ आली आहे। जुवे हे टुमदार बेट, वास्तव्यासाठी अप्रतिम वातावरण, गावाच्या चारही बाजूला निळशार पाणी, पण या बेटातून बाहेर पडण्यासाठी रस्ताच नाहीये। रोजचं सामान आणायचं, बाहेर गावी जायचं किंवा अगदी कुणी आजारी पडलं तर रुग्णवाहिका येण्यासाठीही सोय नाही। एक तर गावामध्ये आमचा रस्ता नाही आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास होतोय। म्हातारी लोक आहेत, होडीचा प्रवास आहे आणि अँब्युलन्स येत नाही आणि या जायला खूप त्रास आहे। जुवे बेट हे जैतापूरच्या खाडीत वसलंय। या बेटाची स्वतंत्र ग्रामपंचायत आहे। 45 हेक्टरवर वसलेल्या जुवेमध्ये 111 घर आहेत। सध्या ही घर निम्म्याहून बंद आहेत, कारण गावात येण्या जाण्याकरता रस्ताच नाहीये। लोकसंख्या फक्त 77, पण कुणी आजारी पडलं तर डॉक्टर पर्यंत कसं पोहोचायचं असा प्रश्न जुवेवासियांना पडतो। याचं दुकान नाही की काही नाही, कारण एवढ्या या खडतर परिस्थितीत कोण राहणार इकडे। म्हणून आम्हाला ह्या गावात आमचा रस्ता व्यवस्थित चांगला बांधून मिळावा, तो कुठेतरी चांगल्या मोठ्या रस्त्याला जोडावा अशी आमची इच्छा आहे। 2009 साली जुवे बेटापासून देवाचे गोठणे या गावापर्यंत खारभूमी खात्यानं 900 मीटर लांबीचा बंधारा बांधला, पण हा बंधारा खाजगी जागेतून जात असल्यानं तो बंद करण्यात आला।
जुवेतल्या नागरिकांचे सगळे व्यवहार होडी भरोसे सुरू आहेत. यंत्रणांचे दरवाजे ठोठावले पण निराशाच पदरी पडली. स्थानिक आमदारांना तर याची साधी माहितीही नसल्याचं ग्रामस्थ सांगतात. हा रस्ता इकडे बंद केल्यामुळे आम्हाला इकडे पण येणं जाणं कठीण होतं, तिकडे जाणं कठीण होतं, त्यामुळे आम्हाला होडीशिवाय आम्हाला काही पर्याय नाही. आता रस्त्याचा प्रश्न तातडीनं सुटला नाही तर गावकऱ्यांनी आंदोलनाची तयारी केली आहे. जर हा रस्ता नाही झाला तर आम्ही जल आंदोलन करणार. आम्ही सर्व ग्रामस्थ ह्या पाण्यामध्ये जल आंदोलन, जन आक्रोश हा करणार आहोत. आणि शासनानं ह्याच्यावर जर नाही लक्ष घातला तर सर्वस्वी जबाबदार हे शासनच राहील. आज आमच्या गावचा रस्त्याचा प्रश्न जटिल झालेला आहे. 77 लोकवस्तीचं गाव असलं तरीही संख्या म्हणून न बघता आम्हा हाडामासाच्या माणसांकरता मायबाप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीच आता या प्रश्नी लक्ष घालण्याची साथ जुवे गावकऱ्यांनी घातली. आता जुवेवासियांची ही साथ मुख्यमंत्री ऐकतात का आणि त्याला प्रतिसाद देतात का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. नेत्या काही दिवसात जर समजा प्रशासनाने कोणतीच उपाययोजना केली नाही तर हे ग्रामस्थ जल आंदोलन करण्याच्या पवित्र्यात असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. व्हिडिओ जर्नालिस्ट अनिकेत होलमस, सचिन सावंत, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी. या बातम्यांचा न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.